इंद्रधनुष्य दिसतोय बघा. आणि काल ग्रहण होते तर आज खूपच प्रखर आहे सूर्य, म्हणजे सूर्याची किरणं खूप तेज आहेत आज बघू शकता. ग्रहण सुटल्यानंतर सूर्य उग्र होत चालतो खूप, तर तसंच काही आहे, म्हणजे एकदमच ते किरणं आपण बघू शकत नाही इतके तेज आहेत. इकडे वातावरण बघा किती छान आहे, एकदम ग्रीन. आज आहे 9 एप्रिल, आज आहे गुढीपाडवा आणि आमची सर्व तयारी झालेली आहे. तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी देखील रेडी झाली आहे, आता वाजले आहेत 9:30 आणि गुढी उभारली आहे, पण आम्ही आता पूजा करणार आहोत. तर मी जे काही डेकोरेशन केलं आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवते. माझा स्वयंपाक देखील झाला आहे, पण रांगोळी काढायची राहिली आहे, तर पूजा झाल्यानंतर मग मी रांगोळी काढेल. आणि इकडे मागे अद्वैत आहे, अद्वैत देखील रेडी झाला आहे आणि तो कार्टून बघतो आहे तिकडे. तर चला आता मी पूजा करते आणि मग भेटूया आपण पूजा झाल्यावर. इथे आहे पूजेचं ताट आणि हा आहे तुपाचा दिवा. आता मी पेटवते आणि आता आम्ही पूजा करून घेतो. Thank you.
वाजलेत 11. आता सर्व आवरलं आहे माझं. आता राहिलं तर फक्त रांगोळी काढायची राहिली आहे. मी तुम्हाला दाखवलं, आम्ही गुढी उभारली, त्याच्यानंतर गुढीची पूजा केली आणि गुढीला आणि घरातील देवांना मी नैवेद्य दाखवला. मी आज बनवलेला आहे पुरणपोळी आणि आंबारस नैवेद्यासाठी, कारण इकडे सीझन तर संपलं आहे आता आंब्याचं, पण तरी देखील मार्केटमध्ये काही आंबे येतात, तर म्हणजे बाहेरून बाहेरच्या कंट्रीजमधून ते आंबे येतात, तर त्या आंब्याचं मी आंबारस बनवला होता आणि पुरणपोळी. आमची जेवणं पण झाली आणि आता जेवणं झाल्यानंतर मी आता रांगोळी काढणार आहे. उशीर झाला रांगोळी काढायला, 11 वाजलेत, पण मला रांगोळी काढायला खूप आवडते, त्याच्यामुळे म्हटलं उशीर झाला तरी देखील मी रांगोळी आता काढणार आहे. आणि तोरण किती सुंदर दिसतंय, जे मी मागच्या वर्षी देखील असं सेम लावलं होतं. तुम्ही जर माझा मागच्या वर्षीचा गुढीपाडव्याचा व्लॉग जर बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, पण त्यावेळेस जी फुलं होती झेंडूची ती छोटी होती आणि ही जी आहे तर ही मोठी फुलं आहे. तर हे असं काही बनवलं आहे, हे वरती असे झेंडूची फुलं आणि मध्ये मध्ये एक एक गुलाबाचं फूल टाकलेलं आहे. तर हे बघा इथे ह्या साईडला पूर्ण अशी आणि इकडे देखील सेम तसंच केलेलं आहे. तर हे बनवलं आहे माझ्या दोन मेड्स आहेत त्यांनी आणि जो गार्डनर आहे, या तिघांनी मिळून ह्या माळी बनवलेल्या आहेत आणि त्यांनीच ह्या लावल्यात. तर खूप सुंदर पद्धतीने त्यांनी बनवून त्या लावल्यात. आणि मी इकडे दरवाजाला देखील तोरण बनवलेलं आहे, हे बघा इथे हे दरवाजाचं तोरण आहे. आणि इथे सर्व ही माझी मनी प्लांट्स आहेत, भरपूर वाढलेली आहेत, ती वरपर्यंत गेली आहेत. तर अशी सुंदर मनी प्लांट्स आणि सर्व हिरवं आणि असे हे तोरण मी झेंडूचे लावलेत. आणि टी व्हीचा आवाज येतो आहे कारण अद्वैत टी व्ही बघतो आहे. अद्वैतची आता सुट्टी सुरू आहे, अद्वैतची सेकंड टर्म संपली आहे तर त्याची आता सुट्टी आहे 10 दिवसाची, त्याच्यानंतर त्याचा टर्म 3 सुरू होणार आहे. तर त्याच्यामुळे आता टी व्हीचा आवाज येतो आहे कारण तो कार्टून बघतो आहे. आणि हो, एक सांगायचं विसरून गेलं, ही जी फुलं आहेत ना, ही जी गुलाबाची फुलं आहे ही तर मी विकत आणली आहेत, पण ही जी झेंडूची फुलं आहेत ही सर्व माझ्या गार्डनमधील आहेत. म्हणजे काही माझ्या गार्डनमधील आहेत आणि काही माझ्या फ्रेंडच्या गार्डनमधून मी घेऊन आली होती. तर बघा एवढी सर्व फुलं इथे मी झेंडूची झाडं लावलेली आहेत, तर सर्व त्या झेंडूची फुलं आहेत. गुढीपाडव्याच्या वेळेस ही झेंडूची फुलं मिळतात कारण इकडे अजून पण पाऊस सुरू आहे, त्यामुळे झेंडू छान येतात इकडे. पण दिवाळीच्या सीझनमध्ये झेंडू मिळत नाही कारण त्यावेळेस खूप ऊन असतं, म्हणजे थंडी संपलेली असते आणि ऊन सुरू झालेलं असतं, तर त्यामुळे झेंडू मिळत नाही दिवाळीच्या वेळेस. पण गुढीपाडव्याला इथे शेवंतीची फुलं आणि झेंडूची फुलं म्हणजे खूप छान भेटतात इकडे. आणि हो, मी माझा फुल लुक दाखवला नाही, तर मी माझा फुल लुक दाखवते तुम्हाला. मी साडी घातलेली आहे, तर ही अशी साडी आहे. तर हा सॅटिनचा पदर आहे आणि जर तुम्ही प्लेट्स तर बघितल्या तर इथे ह्या ज्या प्लेट्स आहेत ना, ह्या नेटच्या आहेत. ॲक्च्युली व्हिडिओ बनवायला कोणी नाही आहे, मेड्स जेवायला गेल्यात त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला कोणी नाही आहे, तर मी एकटीच बनवते आहे. तर इथे बघू शकता तुम्ही असं, रांगोळी काढून झाली आहे माझी. मी दाखवते रांगोळी, तर हे बघा इथे छान अशी रांगोळी गुढीची झाली आहे माझी. आणि आता मी व्हिडिओचा देखील इथे एंड करते. तर चला, आता पाऊस पण येतो आहे, हे बघा वातावरण चेंज झालं आहे, पाऊस येतो आहे आता. तर चला, आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.